मी बाहेर राहते म्हणून बोलता तुम्ही, पण 10 जणांचे संसार पाहते मी. बहुतेक जण एकत्र राहतात पण नाईलाज म्हणून. आता आपल्या घरात अजून गोडी आहे, तोपर्यंत वेगळं झालेलं बरं. अगदी बरोबर बोललीस माई. पण मी म्हणते, काय हरकत आहे बिल्डिंग बांधली तर? असं कसं बोलवतो माई तुला? अरे आपलं घर म्हणजे काय शनिवारवाडा का ताजमहल आहे, कधीतरी पडझड होणारच आहे. छे, विषय सुद्धा काढू नकोस. माई, मागे एकदा मला म्हणाले होते या विषयावर बोलायचं नाही म्हणून. तो लहानपणापासूनच असा हळवा, वरवर वागू दे फटकळ. आता नातोंडाना समजायला धावायचं का मुलांना? काही करू नका, तो येणारा काळच काय ते ठरवेल. तुर्तास तो बाबल्या येतोय ना, त्याची सरबराई करा. एवढे बोलून मी आपली रजा घेते. या या. बरं दिसत का असं सगळ्यांसमोर उठून येणं? तुमच्याशी बोलतीये मी. नाही दिसत. मग कुलकर्ण्यांची भांडणं बरं दिसत नाही, माईला बोलणं बरं दिसत नाही, एअरपोर्टवर न जाणं बरं दिसत नाही, माझं म्हणजे काहीच बरं दिसत नाही तुम्हाला. नका हो परत सुरू करू, कंटाळा येतो मला सुद्धा. एवढं काही आकाश कोसळलेलं नाहीये, बारीक सारी कुरबुरी कोणाच्या संसारात होत नाही, पण तुम्ही असे हताशच होऊन गेलात तर कसं चालेल? धनंजय बद्दल एक शब्द बोलत नाहीये लतिका, आपली त्याची तर जवळजवळ भेटच नाहीये. आई वडील हे असं विचित्र, डोळ्यासमोर दिसतंय मला सगळं. लतिका जायला निघाली आहे, एअरपोर्टवर उभी आहे, विमानात बसून, मग विमान उडलं की झालं, गेली ती. आणि ती ज्याच्याकडे निघाली आहे त्याची तर आपली ओळखच नाही ना. तुम्ही म्हणजे अगदी भयान चित्र उभं करताय ना डोळ्यासमोर. अहो कितीतरी मुलींची लग्न होत नाहीयेत का अशी, आपल्या ओळखीतच झालेली नाहीयेत का? झाली झाली, पण पुढे काय झालं त्याच, संसार कसे झाले? पुरे हा पुरे, फार झालं. आता चांगले संसार होत आहेत, मुलं होत आहेत, मुलांचे बंगल्यांचे गाड्यांचे फोटो पाठवत असतात त्या मुली. हो पाठवतात. ते आपले कोणते भाऊ मामा त्यांच्याकडे गेलं तर ते जबरदस्तीच करतात फोटो पाहायची. लतिका सुद्धा पाठवेल, लठ्ठ होईल, चांगली स्मार्ट होईल. आपण सुद्धा जाऊया तिच्याकडे कधीतरी. अण्णा सुद्धा जायचं म्हणताय. जाऊ दे अण्णा, जाऊ दे माई, जाऊ दे अगदी अक्का सुद्धा जाऊ दे. नाव काढू नकोस माईचं. पुरे हो पुरे. अहो अहो तुम्ही जरा फोन कराल का सोलापूरला आज उद्याकडे? का अहो अक्कांकडून फोन नाही, पत्र नाही, महिना होऊन गेला. म्हणजे आता अक्काचं ओझ वाटायला लागलं का काय तुला? अहो तुम्ही जरा ऐकून तरी घ्या माझं, सारखी आपली चिडचिड चिडचिड. मी त्यांना परत पाठवायचं असं म्हणत नाहीये. अहो त्यांना म्हणावं एखादं पत्र लिहा, फोन तरी करा. आपल्या सगळ्यांवर किती जीव आहे अक्कांचा, त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण येत नसेल का? त्या लोकांनी तर अगदी नावच टाकलंय. टाकू दे, काही बिघडत नाहीये. आता आपण अक्काला परत पाठवायचीच नाही, नाहीतरी तुम्हा सगळ्यांना वेगळं व्हायचे भेद लागलेच आहेत ना. करू देत काय करायचं ते, मी ठेवीन अक्काला माझ्याकडे. आहो ठेवा ठेवा. अरे अरे माझं कानाचं मशीन कुठे शोधा ना रे. अगं पण अक्का कुठे ठेवलं होतस तू? मी पण मॅडम काय बोलतोय, कुठे ठेवलं होतास? जरा मोठ्यांनी बोल, कुठे ठेवलं होतास? अगं टीव्हीवर आज सिनेमा आहे ना तुकारामाचा, विष्णुबंध पागनीसानी काय सुरेख काम केलं. ती विचारते हे तुझं हे कुठे ठेवलं होतास? आधी बीज एकले. जाऊ नको, मी शोधतो. काय करतोय?
बघ 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 मिळालं चेष्टा करतात माझी अक्का मी तुला दिलं तर मला काय देशील काय म्हणते गई विचार ना जोरात जरा मी तुला दिलं तर मला काय देशील हळू बोल काय देऊ गईला मुस्कटात देख अक्का हे घे मिळालं 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 छान माझी बाई मुस्कटात द्यायची ना म्हणजे तू लपवलं होतं होय मला पण फिरायला होतं मी आपला शोध नाही हा माई ये ये कमाल आहे या वेळेला तू चक्क घरात का बाहेर सगळी शांतता आहे वाटत घरात गडबड आहे ना म्हणून अरे तो बाळ त्याने डोक्यात राख घालून घेतली काय झालं प्रशांत काय वेगळं घर घ्यायचं म्हणत होता कोण प्रशांत काहीतरी काय तू बाळ सांगणार आणि तू बातम्या कडाला नेस अरे मला सगळं कळतं मी बोलून जातो आणि नंतर मला बोलणी खायला लागतात तू बोलत नको तू बोलत नको मला माहिती मी काही बोलणारच नाहीये बर काय म्हणत होतो मी प्रशांत ना वेगळं असं नाही म्हणाल मुंबईत एक फ्लॅट घ्यायचं एवढं अरे बाळ केवढा चिडलाय त्याच्यावर बाळकडे लक्ष देऊ नकोस अरे मी त्याच्यावर म्हटलं आपण घर पाडून बिल्डिंग बांधू काय हरकत आहे केवढा मनस्वी चिडलाय तुझी म्हणजे कमाल आहे माय हे बघ संधी मिळाली ना तर जरा त्याला समजा बाळला हो बाळला हो तू ऐकणार आहे का बाळला सांग तो जगाच्या जवळजवळ 50 वर्ष मागे आपल्याकडे सगळं उलट सुलटच आहे ना त्या वर्षाच्या कम्प्युटर मध्ये काय वाईटुगी बिटुगी शिरलं होतं की काय त्यावेळेला अरे 10,000 वर्ष पुढली हे सगळं असंच राहणार आहे असं वाटतंय त्याला सतत मुलांच्या मनाविरुद्ध करत राहिलं ना तर ती ऐकेनाशीच होणार पुढे जर कायम एकत्र राहायचं असेल ना तर आत्ता वेगळं होणं शहाणपणाच आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता बघ घराबद्दल मला प्रेम नाही का पण मी आपला साधा विचार केला की तुटेपर्यंत थांबायचं आणि मग भांडाभांडी करून वेगळं व्हायचं त्यापेक्षा आत्ताच व्हावं हो निदान तुम्ही डोळ्यासमोर तरी राहाल आमच्या म्हणजे माई आता आपण वेगवेगळ्या घरात राहायचं तू आणि अण्णा सुद्धा वेगळे होणार आमच्यापासून अरे बाबा वेगळे होणार नाही वेगळे राहणार आणि हे हे मी आपलं माझ्या पुरतं सांगते हा यांचं मला माहित नाही आज परीक्षा संपली माझी असं वागते जणू काही मानेवर खडा ठेवून वर्षभर अभ्यास केलायस त्याला माझा काही इलाज नाही आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मग सुट्टीत काय प्लॅन आहे नो प्लॅन्स टाइमपास मी ना दिवसभर टीव्ही बघणार मग काकांबरोबर टाइमपास करणार अण्णांबरोबर टाइमपास करणार आणि अक्काचं हिअरिंग एड पुन्हा लपवणार का मजा येते टाइमपास या प्रशांत दादा तू सिगरेट ए चुप बस चुप तू खरात सिगरेट ओढत होतास पेटलेली दिसते का तुला ती पेटलेली दिसते का कधीतरी ओढतो कधीतरी किती वेळा पाकिट बघितले मी तुझ्या खोलीत तू बघितलंस हो चोरून हो
लाज पण वाटत नाही हो म्हणते वरती मी आहेच 007 ऑन देशमुख फॅमिली सिक्रेट सर्व्हिस देशमुख कलिका देशमुख तू ना राजकारणातच जा मोठी होशील नाव कमावशील पण कलिका खरंच चोरून बिरून असं दुसऱ्यांच्या रूम मध्ये कधी बघू नये वाईट सवय मला ना अण्णा पण ओरडले एकदा म्हणाले सम थिंग्स आर नॉट मेंट फॉर यू सांगते वरती लाज पण वाटत नाही पण माझी जागा स्वतंत्र खोली असती ना तर बाहेर जाताना लॉक करून गेलो असतो मला पण वाटतं माझी स्वतंत्र खोली असावी म्हणून म्हणजे ना लतिकाची ती गाणी नकोत अलकाताईची नाटकं नकोत कलिका बिल्डिंगचं लेटेस्ट स्टेटस काय ग आता का सांग ना काय देशील एक झापड देईन डन बघ बिल्डिंगच्या विषयावर ना आपल्या बाजूनी कोण कोण आहे आई माई आणि अक्का हा आणि नंदूदादा आणि अलकाताई वगैरे दादा आणि काकू कुंपणावर पण त्यांचा आपल्याला काही त्रास नाही अण्णांना जरा साईक करायला लागेल कठीण आहे पण नॉट इम्पॉसिबल सगळ्यात जर प्रॉब्लेमॅटिक कोणी असेल ना तर ते आमचे बाबा शत्रू नंबर वन काय सांगतेस मग चल चल प्रत्यक्ष 007 पे शक प्रशांत दादा समजा आपल्या बिल्डिंगचं नाही झालं तर तू बाहेर जाणार राहायला तसं काही ठरलं नाही का अजून मला काय वाटतं माहितीये की आपल्या मनात आलं ना की आपल्याला खोलीत जाता यावं हा आणि मग जेव्हा टाइमपास करायचा असेल ना तेव्हा असे सगळेजण अवेलेबल असायला हवेत आता अभ्यास करता करता समजा पाणी प्यायला मी उठले आणि जर बाहेर झोपाळ्यावर मला अण्णा नाही दिसले तर कसं वाटेल गॅलरीत दिसतील तुला समोरच्या गॅलरीत दिसतील ना शी मला नाही आवडणार मी नाही त्यांना सोडून जाणार ए मी आता तुमच्या पार्टीत नाही बाबा 007 डबल क्रॉसिंग हा ए हस ना जाणार हस ना जाणार हस ग कली की हस ग चावमे करूया आपण चावमे अग अलका सकाळी किती वाजता जायचंय तुला ए अग सकाळी किती वाजता जायचंय तुला कुठे अग लायब्ररीत ना जाणार होतीस हा हो अभ्यास होत नाही ना ग घरी त्यात कलिकाची परीक्षा संपली उद्योग सुरू असतात तिचे घरभर हा बघ किती वाजता जाणार आहे ते सांगितलं नाहीसच अगं सकाळी बाहेर जाणार असेल तर माझं थोडं काम होतं म्हणून म्हटलं नाही तुझं काय काम असेल ते सांग मी करेन लायब्ररीतच जाईन असं नाही काय बघतेस काय झालं आई लतिकाचा प्रॉब्लेम आहे नाही प्लीज मला हे बघवत नाही आहे म्हणून मी हे सगळं बोलते असा समज करून घेऊ नकोस प्लीज तेव्हाच तू मला जर बोलू दिलं असतंस ना खरं आहे तुझं म्हणणं म्हणा तेव्हा बोलून तरी बाकीच्यांनी थोडंस माझं ऐकलं असतं तुला आश्चर्य नाही वाटलं अंदाज आलाय मला घरातल्या सगळ्यांना कळलाय फक्त कोणी बोलत नाही मी बोलणार आहे पण तिची परीक्षा झाल्यानंतर नाही कधी बोलायचं ते मी तुला सांगेन ती बोलली आहे का तुझ्याशी हो अभ्यास होतोय तिचा व्यवस्थित धनंजय कुलकर्णी या विषय तिने डोक्यातून कधीच काढून टाकलाय पण माझं डोकं खातो या विषय
मखासारखी अभ्यास करत असते. न्यूरोटिक होईल की काय अशी भीती वाटते मला कधी कधी. यापेक्षा आदळ आपट केलेली, रडारड केलेली कधी बरी. पुढे काय करायचं म्हणते ती. धनंजयचं पहिलं पत्र येईपर्यंत थांबूया म्हणते. इडियट. आपण तिच्या कलानी घ्यायला पाहिजे. नीट वाग. का थांबलीस? नाही, गोड बोलणं म्हणजे नीट वागणं अशी समजूत आहे आमची. ती चूक आहे. समजतंय मला. आता मुलीला जन्माला घातल्यानंतर लग्न होईपर्यंत तिला वाढवायचं असतं असंच वाटतं का ग आई वडिलांना? नाही, मी तुझ्याबद्दलच असं नाही म्हणत आहे ग. हजारो वर्ष आपल्याकडे हीच परंपरा आहे, फार शकुंतला विकुंतला पासून. 2000 साल आलं, पार्ट्या करतायत, उत्सव करतायत. इडियट्स. हाँ बोलो. अरे यार, घर पे तो चैन से रहने दोगे कि नहीं? हाँ, क्या काम मलिक साहब ने? मुझे थोड़ा और वक्त चाहिए, थोड़ा और. अरे उन्होंने हाँ की होगी, लेकिन आई एम नॉट सो श्योर यार. चोरी करने को कह रहे हो तुम? हाँ हाँ, मैं तात्या हूं, मैं घाटी हूं. ठीक है. हाँ हाँ, जो करना है कर लो. हाँ ठीक है, जो करना है कर लो. काय प्रॉब्लेम है क्या? टेंशन है कसलं? कामाचं टेन्शन आहे? नाही म्हणजे जाऊ दे रे. घरी आल्यावर सगळं डोक्यातलं काढून टाकायचं. स्विच ऑफ. तसं तुम्हाला जमत नाही म्हणा, जबाबदारी असते ना. डोकं दुखतंय? आईला सांगू? नाही नको. नंदू, या फोनबद्दल कोणाला काही बोलू नकोस. मला वाटलेलंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू लपवतोयस? छेरे, लपवण्यासारखं काही नाही त्यात. पण तुला माहिती ना आपल्या घरच्या लोकांचा स्वभाव, एवढ्याचं एवढं करतात. अरे हा एक ब्रोकर आहे स्टॉक मार्केटचा, सारखा मागे लागलाय माझ्या. साहेब कुछ एक्स्ट्रा पैसा आहे तो बोलो, कमा लो, तेज आहे धंदा. मी म्हटलं अरे माझ्याकडे कुठले आलेत एक्स्ट्रा पैसे, आणि जे होते त्याचे शेअर्स घेतलेत ना मी, तरी मागे लागलाय. अमक्यानी दिलेत, तमक्यानी दिलेत, तुझ्या बॉसनी पण दिलेत. वैताग साला. मग नाही म्हणून टाकल्यावर टेन्शन कसलं त्यात? डोकं कशाला धरायचं? अरे तो कंपनीचे पैसे दे असं म्हणतोय, तुला कळतंय का? अरे एवढी मोठी फिनान्स कंपनी आहे आमची, करोडो रुपयांच्या ठेवी असतात आमच्याकडे लोकांच्या, त्यातले पैसे काढ म्हणतोय तो. म्हणजे त्या पैशातून शेअर्स विकत घ्यायचे, शेअर वर चढला की विकून टाकायचे.
कंपनीचे पैसे जितले तिथे आणि वरच्या फायद्यामध्ये आमच्या दोघांचा हिस्सा निम्मा निम्मा. असं करायचं म्हणतो तो म्हणजे अफरातफर घोटाळा अशी. तू मी काही केलं नाही अजून, तू केल्यासारखंच काय बोलतोयस? अशी 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 घाणेरडी माणसं फिरतात आमच्या आजूबाजून. परत त्यांनी मला आत्ताच सांगितलं की आमचं बॉस त्याला पैसे देतो. म्हणजे माझे हात रंगणारच.